नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला तासभर भेट. काल भुजबळांनंतर आज सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटण्याची चर्चा. सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला तासभर भेट. तर सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सुरज चव्हाणांची माहिती. मोदी बागेत माझ्या आत्या राहतात. सुनेत्रा पवारांनी आत्याची भेट घेतली असू शकते. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांची उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. भुजबळांच्या भेटीनंतर पवारांची पत्रकार परिषद. आज दुपारी 4 वाजता मोठी घोषणा करणार. प्रकाश आंबेडकरांची माहिती. खासदार शाहू छत्रपती विशाळगडावरील मशिदीत दाखल. विशाळगडावरील मशिदीची शाहू महाराजांकडून पाहणी. संभाजीराजांच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी MIM मोर्चा काढणार. विशाळगडावरील प्रकरणात भिडेंचे कार्यकर्ते सहभागी असावे. सरकारला सगळं माहीत असताना पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही. सरकारला जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा आहे. आव्हाडांचा गंभीर आरोप. वादग्रस्त IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा नवा व्हिडिओ समोर. मनोरमा खेडकरची मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत. वादग्रस्त IAS पूजा खेडकरांची वाशिम पोलिसांकडून 3 तास बंद खोलीत चौकशी. चौकशीनंतर पोलीस अधिकाऱ्यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार. UPSC परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावात बदल. 2020 मध्ये पूजा दिलीपराव खेडकर तर 2021 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाचा उल्लेख. पूजा खेडकर यांनी मिळवलेल्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची चौकशी होणार. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार. एका रुग्णालयात अर्ज, दुसऱ्या रुग्णालयातील प्रमाणपत्र मिळालं. पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून RTI कार्यकर्ते विजय कुंभारांचा नवा दावा. कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त हिंगोलीच्या शेतकऱ्यांकडून हळदीची भेट. काही दिवसांपूर्वी मुंडेंनी बैलजोडी भेट दिलेल्या शेतकऱ्यानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आभार मानले. राज्यातील शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करा. अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टात सुनावणी. पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार. अजित पवारांना 2 आठवड्यात उत्तर सादर करावं लागणार. अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यानं काहींना पोटशूळ उठला. अविमुक्तेश्वरानंदांनी राजकीय भाष्य केलं नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. राऊतांचं स्पष्टीकरण. शंकराचार्यांच्या कालच्या विधानावर आमचा आक्षेप. शंकराचार्य धार्मिक कमी आणि राजकीय जास्त. निरुपमांची टीका. मुख्यमंत्र्यांबद्दल अजित पवारांना राग. अजित पवार महायुतीत शोभणारे नाही. आव्हाडांचं वक्तव्य. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल शरद पवारांची भेट घेतली. सर्वपक्षीय बैठकीला का आला नाही याबद्दल पवारांना विचारलं. भुजबळांची माहिती. शरद पवार बैठकीला आले नाही तर काय झालं? सत्ता तुमच्या हातात, तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, एकमेकांवर ढकलायचंय. जरांगे पाटलांची सरकारवर टीका. भुजबळांनीच मराठा ओबीसी समाजात तेढ निर्माण केली. भुजबळ गोड बोलतात म्हणजे 100% दंगल घडवणार. जरांगेंचा गंभीर आरोप.
जातीवादीच्या संघर्षात महाराष्ट्र अस्वस्थ. निवडणुकीच्या तोंडावर राजकारण पेटवण्याचा प्रयत्न राज्याच्या हिताचा नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदारांची नाराजी. हिरामण खोसकरांचा दावा. शपथ घेऊन सुद्धा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप. खोसकरांकडून नाराजी व्यक्त. भवियाचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चेची गरज नाही. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री निवडला जाणार. शंकराचार्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचं 2 ते 4 दिवसात निलंबन. प्रदेशादेश पक्षादेश न पाळणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार. काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांची नावं आता सांगू शकत नाही. वरिष्ठ योग्य निर्णय घेतील. सतेज पाटील यांचं वक्तव्य. असदुद्दीन ओवेसींची तीर्थक्षेत्र योजनेवर महाराष्ट्र सरकारवर टीका. तीर्थक्षेत्रांमधून 2 मुस्लिम धार्मिक स्थळांना वगळणं. ओवेसींची महाराष्ट्र सरकारवर ट्विट करून टीका. 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात मुनगंटीवारांना क्लीन चिट. महाविकास आघाडी सरकारने आरोप करत नेमली होती समिती. कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा आरोप. वरळी हिट अँड रन प्रकरणी मालाडच्या बारचा परवाना तात्पुरता निलंबित. मिहीर शहाला दारू दिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात. तर अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा. पंढरी विठूनामाच्या गजरात दुमदुमली. प्रदूषणमुक्त इंद्राणीप्रमाणेच नमामी चंद्रभागा महाराष्ट्र शासनाचा विशेष उपक्रम. शासनाकडून चंद्रभागा सुशोभीकरण आणि स्वच्छतेची मोहीम हाती. चंद्रभागेत एनडीआरएफच्या टीम तैनात. स्थानिक बोटी आणि जीवरक्षकांच्या सहाय्यानं चंद्रभागेवर सुरक्षेची खबरदारी. आषाढी एकादशी निमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज. 5,000 पोलीस बंदोबस्तासह 154 सीसीटीव्हींची नजर. वारकरी पेन्शन योजनेमुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. किमान 1,000 रुपये प्रति महिना मिळावे वारकऱ्यांची मागणी. पंढरपुरात बासुंदी उत्पादन आणि विक्री करण्यास बंदी. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाची खबरदारी. नेहमीच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्यानं रताळ्यांच्या दरात वाढ. रताळ्यांना चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. आषाढी एकादशीला रताळ्याची मागणी जास्त. कॅचच्या अहवालानंतर धुळ्यात काँग्रेस आक्रमक. जिल्ह्याच्या निधीबाबत माहिती देण्याची मागणी. धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कर्जाच्या पैशातून सरकारने उधळपट्टी केल्याचा आरोप. डोंबिवलीत पालिकेच्या अनधिकृत इमारतीवरील कारवाईला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध. भाजपच्या कार्यकर्त्यांचा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेराव. कोर्टाकडून कारवाईला स्थगिती मिळाल्याचा भाजपचा दावा. चंद्रपुरात ग्रामीण शाळेतच जनावरांचा गोठा. शाळेच्या स्थिती सुधारणा न झाल्यास पालकांकडून शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा. दावा गावच्या ग्रामीण शाळेतील प्रकार. नाशिक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1,44,000 अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत मुदत असल्याने जास्तीत जास्त लाभ घेण्याचं दादा भुसेंचं आवाहन. नांदेडच्या किनवट तालुक्यातील कुपटी गावात पुराच्या पाण्यात प्रवाशांसह रिक्षा वाहून गेली. सुदैवाना रिक्षातील तिघेही बचावले. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट. कामबंद आंदोलनाचा आज दुसरा दिवस. जिल्ह्यातील 514 महसूल कर्मचारी संपावर. ठाणेकरांवर स्वाईन फ्लूचं संकट. 15 दिवसात 113 रुग्ण. आरोग्य विभागाकडून 19 बेडचा विशेष कक्ष तयार. आरोग्य यंत्रणा सतर्क. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ करमाळा विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवणार. वाशिंबे चौफुला मधील कार्यकर्ता मेळाव्यात झोळ यांच्याकडून निवडणूक लढवण्याची घोषणा. राज्यात भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा हाय अलर्ट. 18 जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात पावसाची हजेरी. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. नाल्याच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. कोकणकन्या तुतारी जनशताब्दी एक्सप्रेस आजही रद्द. तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे उशिराने. रायगडच्या अलिबागमधील चिंचोटी डोंगराला भेगा. भूस्खलन होण्याची ग्रामस्थांना भीती. उत्खननामुळे आपत्ती ओढावण्याची शक्यता. ठाण्यातील बदलापूरचं 12वी धरण 43% भरलं. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दुभद्रा आणि आघद्रा धबधबे प्रवाहित, धबधब्यांमुळे भावली परिसरात पर्यटकांची रेलचेल. रत्नागिरीतील जगबुडी नदीच्या पुरामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, जगबुडी नदी गाळमुक्त करावी, मनसेच्या वैभव खेडकरांची मागणी. साखरेचं किमान मूल्य प्रति क्विंटल 4,200 रुपये करण्याची मागणी, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, हर्षवर्धन पाटलांना विश्वास. भुसावळमधील वरुण गावात पाण्याची भीषण टंचाई, भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचा नगर परिषदेवर मोर्चा, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. जळगावमधील काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडेंचा फक्त 10 रुपयात आमदार विकत घ्या उपक्रम, संदीप घोरपडेंचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल, संदीप घोरपडेंकडून विधानसभेची तयारी सुरू. नाशिक मुंबई महामार्गावर वैतरणा फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक, कंटेनर डोक्यावरून गेल्यानं दुचाकी स्वार जागीच ठार, तर रस्त्यावर दिशादर्शक फलक आणि दिवेही नाहीयेत. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा मिळाला नाही, पंतप्रधानांची पीक विमा योजना फसवी असल्याची शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बहिणाबाई चौधरींच्या पुतळ्याचं भूमिपूजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुतळा उभारणीच्या कामाचं भूमिपूजन. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दहशतवाद्यांच्या गोळीबारात 5 जवान शहीद. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी, सरकारविरोधी कारवाया, तसंच इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या 2 वरिष्ठ नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने सरकारचा निर्णय.